गावात मिटवा। पहिले सांगा आमच्याकडे जंटा मुख्य अध्यक्ष आहे, आमच्याकडे गाव कमिटी आहे, आमच्याकडे पाच पंच बसायची पद्धत आहे, मिटवा भांडण। आज इतर समाजामध्ये जर एखाद्याला नवरा बायकोचं पटत नसेल, भांडण होत असेल, अलग व्हायचं असेल तर त्यांना कोर्टात जावं लागतं। आपल्याला कोर्टात जावं लागते का? सोड चिठ्ठी करण्याची पद्धत आदिवासीमध्ये आहे। कायदा तयार झाला नव्हता तेव्हा आदिवासीने कायदे तयार केले, लक्षात घ्या। आदिवासी कायद्याचा बाप आहे। पण तुम्ही तुमच्यामध्ये जनजागृती कुठे आहे? काय आहे तुमच्याकडे? शिकण्याची इच्छा आहे का? कोणी शिकत नाही। आपण एखाद्या खेळाला विरोध करत नाही, परंतु काही नसताना उठल्या सुटल्या आपण क्रिकेट खेळतो, तेच कधी जाऊन आपण नांगर पकडतो का, उखलणी करतो का? काय आहे, वाईट आहे का? शेतीत तर जगवते आपल्याला, कणसरीत तर जगवते। टाटा बिर्ला अंबानी कोणत्या कंपनीमध्ये कोणतं असं तंत्रज्ञान आलेलं आहे का? का एखादी वस्तू टाकल्यानंतर तांदूळ तयार होतात, भात तयार होतात, अशी कोणती तरी वस्तू आलेली आहे का? तंत्रज्ञान शोधलंय का? चायनाचे तांदूळ खायचे प्लास्टिकचे? मग या गोष्टी पण शिकल्या पाहिजे। खेळा, क्रिकेट खेळा, कबड्डी खेळा, सर्व खेळा, पण या गोष्टी पण केल्या पाहिजे। समाजाला हातभार पण लावला पाहिजे। आम्ही कोणी विरोध करत नाही, परंतु दोन गोष्टी समाजासाठी पण केल्या पाहिजेत। मी ज्या समाजामध्ये जन्मला आलोय त्या समाजाचं आपल्या लेणं देणं आहे। त्या समाजाच्या फायद्यासाठी जातीचा दाखला काढला जातो, आणि जातीच्या दाखल्यामध्ये काय आपण लिहितो? आमची डोळ कोणते? हिरवा, हिमा, ज्योती, नारायणदेव, बहरणदेव, घांगले, वाघोबा, हे आदिवासीचे देव आहेत का? नाही बरोबर ना? आहेत ना? मग आपण काय करतो? पदयात्रा कुठे काढतो? तिकडे जाऊन पैसे टाकतो। माझ्या देवाला मी कधीतरी बघतो, देव आपला गावदेव कधी सांगत नाही का? रोज येऊन टिकला ला, रोज येऊन पैसे टाक, कधीच सांगत नाही। परंतु बघितलं तर पाहिजे माझे कुलदेव कुठे आहेत, माझ्या गावदेव कुठे आहेत, ह्या गोष्टी तरी पालन केल्या पाहिजेत। आज भात पिकवल्यानंतर भात त्या गोणीत भरण्या अगोदर त्या कणसरीची पूजा केली जाते का? नाही। खल्याचा देव करतो ना आपण, नारळ फोडतो, सगळं काय करतो। आपल्याला काय सांगता? आदिवासी अंधश्रद्धालू आहे, आदिवासी अंधश्रद्धालेमध्ये भुललेला आहे असं अजिबात नाही। आपल्याला बदनाम केल्याचा प्रयत्न केला जातोय। भगत भक्ताला बदनाम केलंय। भगत हा फक्त अंधश्रद्धेची बाजू मांडणारा नाही मिळत, भगत हा गावठी औषध उपचार देणारा माणूस आहे। या देशामध्ये डॉक्टर की नसतील तेव्हापासून आदिवासी भागामध्ये डिलिव्हऱ्या होतात का? नाही। सोयीन आहे का? नाही आहे ना? भगत आहे का? नाही औषध देतो ना व्यवस्थितरित्या, बाईची डिलिव्हरी होती का? नाही। मग तंत्रज्ञानचा, डॉक्टर कीचा, मेडिसिनचा शोध लागण्याअगोदर आपल्याकडे औषध उपचार आहेत। परंतु आज कोणाची इच्छा आहे का या गोष्टी शिकण्याच्या? दहावी बारावी झाल्यानंतर या गोष्टी गावठी औषध त्याचा शोध घेण्याची कोणाची इच्छा आहे? हे असलं पाहिजे। म्हणून पुढचं कार्यक्रम होणार आहे, पुढची काय माहिती तुम्हाला दिली जाणार आहे, पण एक रॅली येणार आहे का? नाही जेवण तर रॅली येण्याबद्दल मी माहिती म्हणून तुम्हाला एक सांगत होतो की येणारा काल फार भयंकर काल आहे। सरकारने तुम्हाला आपल्या जमिनी घेण्यासाठी आपल्या भागातूनच प्रोजेक्ट काढलेले आहेत, आणि आता 11 की 13 तारखेला काहीतरी ग्रामसभा लावलेल्या आहे, आणि त्यामध्ये बुलेट ट्रेन फार महत्वाचा विषय आहे। गेल्या 5 वर्षापासून आपण बुलेट ट्रेनला विरोध करतोय, कोणत्याही प्रकारचा ठराव दिलेला नाही मिळत, त्यामुळे आपली जमीन जर वाचवायची असेल तर याला आपण विरोध केला पाहिजे, तर आपली जमीन कुठेतरी टिकणार आहे। नाही तर असंच जर आपण हलकं करत घेतलं, ती वाणीपाड्यामधून बुलेट ट्रेन जाईल, ती माणसं बघून घेतील, तर आपला समाज वाचणार कसा आहे? सगळ्यांनी विरोध केला पाहिजे। माझ्या बांधवाची जमीन जाते, आम्ही सगळेजण आले पाहिजेत। त्या दिवशी लाख लोक तुम्हाला भरवतील, जाऊ नका, असं करू नका, तसं करू नका, कारण की हे राजकारण आहे शिगावचं। तुम्ही एकत्र जमले का? तुम्हाला थोडा थोडा राज्य करा, ही नीती आहे। म्हणून याला बळी न पडता तुम्ही वेळीच जर येणारं संकट ओळखलं तर पुढच्या पिढीला वाचवता येणार आहे। म्हणून काय पण असं माझ्या जमिनीसाठी लढलं पाहिजे। पूर्वजांनी जमिनीसाठी संघर्ष केला, आज आजोबा पंजोबांनी जर जमीन विकली असती तर माझ्या सातबाराला तरी नाव लागलं असतं? नाही लागलं असतं। म्हणून जमीन पूर्वजांनी वाचवली, ती आजपर्यंत आली।
आणि आता तुम्ही वाचवतील तर तुमच्या पुढच्या पिढीला जाणार आहे, तुमच्या पोरांपर्यंत जाणार आहे. तर जमीन कुठे राहणार आहे सांगा? सगळं खरेदी करता येईल पण जमीन खरेदी करता येईल का? इथे तुम्ही 10 गुंठे जमीन विकत असतील त्या 10 गुंठ्याच्या पैशाने बोईसरला जाऊन 1 गुंठा जागा घेऊन दाखवा. दाखवा तुम्हाला जागा घेता येते का? पैसे हातात राहतील का? एक तर दारूमध्ये उडवतील, इकडे उडवतील. आज दाभोण या भागामधून जो हायवे जातो त्या हायवेमध्ये लोकांना 1-1 कोटी पैसा भेटलेला आहे, पण काय उपयोग आहे? जमीन जाते तुमची इकडनं 1.5 किलोमीटर, इकडनं 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटरमध्ये हायवे जातो. आणि लोकांना वाटते तो हायवेच्या बाजूला मी दुकान टाकेन. दुकान पण नाही तुला टाकता येणार. हायवे टोटल पॅक असणार आहे. दिल्ली इंडस्ट्रियल मुंबई कॉरिडॉर आजूबाजूला कंपन्या काढणार, इंडस्ट्रियल म्हणजे कंपनी. म्हणून हा रस्ता डायरेक्ट अहमदाबाद, मुंबईवरून अहमदाबाद, अहमदाबादवरून दिल्ली म्हणजे फास्ट. आणि त्यासाठी याला माल पाठवण्यासाठी आशियामधील सर्वात मोठं बंदर हे वाढवण बंदर होते, लक्षात घ्या. आणि या वाढवण बंदरामधून येणारा माल या हायवेला कनेक्ट केला जाईल आणि दिल्ली मुंबई या भागामध्ये सप्लाय केला जाईल. म्हणून तुम्ही बघा वानगामधून जो हा जो हायवे जातो तो गंजाळ भागामधून वळवलेला आहे रस्ता. किती एकदम सुसज्ज रस्ता बनवलेला आहे. त्याचा उद्देश तोच आहे. त्याचा उद्देश आहे की त्या बंदरामध्ये येणारा माल तिथून उतरवणार आणि तिथून दिल्ली मुंबई इंडस्ट्री या कंपनीला पाठवला जाणार. हा त्यांचा उद्देश सगळा आहे. त्याचनंतर हा वाढवण बंदर बांधणार कुठे? तर 5000 एकर जमीन समुद्रामध्ये. 5000 एकर जमीन, 1 एकर जमीन किती असते माहिती आहे ना? 5000 एकर जमिनीमध्ये भराव केला जाणार. आणि यासाठी माती कुठून आणणार? तर हे तुमचे अख्खे डोंगर नेणार, डोंगर खचून नेणार. त्यांनी पत्रक पण काढलेलं आहे. आपल्याला सगळं हे दाखवतात, तुला हे प्लॉट, तुला ते प्लॉट, पण सर्व काय नाही राहणार. जंगल खचवणार, डोंगर खचवणार ते. म्हणून वेळीच जागेवर संघर्ष करा. आणि संघर्ष नाही केला तर मरण आपल्या दाराशी आहे. अनुसूचित जमाती आदिवासीच्या 47 जमाती महाराष्ट्र राज्यात होत्या, परंतु 2 जमाती नष्ट का करण्यात आला? तर त्यांनी आदिवासीच्या रूढी प्रथा परंपरा टाकून दिलेल्या आहेत. ते कधीही गावदेव करत नाही, ते कधीही कोलीदेव करत नाही, ते कधीही कणसरी पूजत नाही. लग्न करण्यासाठी ब्राह्मणाला बोलवतात, धवलऱ्याला बोलवत नाही. या सगळ्या पद्धतीसाठी त्यांना 2 जातीला नष्ट करण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला मरायचं असेल तर तुम्ही पण हेच करा. तुम्हाला आदिवासीमधून जायचं असेल तर हे संकट अंगावर घ्या.